बळगाव येथे न्हावी व धोबी समाजासह 12 बुलेतदार समाजाला आरक्षणसह विविध मागण्याचे निवेदन नाभिक समाजाच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आले. बलुतदार म्हणून ओळख असलेल्या न्हावी व धोबी समाजाला 2014 निवडणुकीत मुख्य प्रवाहात आणण्याचे आश्वासन दिले गेले होते. मात्र 4 उलटून ही देखील बलुतदार यांच्या विकासाबद्दल चकार शब्द मुख्यमंत्री यांनी काढला नाही. तसेच अस्वच्छतेची कामे करणारा व समाजात हीन दर्जाची वागणूक मिळत असलेल्या न्हावी व धोबी समाजाला केंद्र सरकारच्या आदेशनुसार अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करावे. बलुतदारांना व्यवसायासाठी 25 लाखपर्यंत कर्ज अल्पदरात मिळावे. 12 बलुतदार आर्थिक विकास महामंडळ देण्यात यावे. जीवाबा महाले व संत गाडगेबाबा स्मारक उभारण्यात यावे. बलुतदारांच्या 7 लाख मुलांना प्रशिक्षण देऊन उद्योजक करणार असल्याचे केलेली घोषणा पूर्णत्वास न्हावी. तसेच अत्याचारग्रस्त मुलींना न्याय मिळावा अशा मागण्याचे निवेदन 12 बलुतदार संघाचे राज्याध्यक्ष कल्याणराव डळे यांच्या आदेशाने व जिल्हाध्यक्ष नानासाहेब शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली नाभिक समाजाच्या वतीने नायब तहसीलदार अशोक कोल्हे यांना देण्यात आले. यावेळी नाभिक समाज अध्यक्ष संजय पवार, उपाध्यक्ष भरत चव्हाण, सचिव हेलिन नेरपगारे, खजिनदार विजय ठाकरे, काशीनाथ शिरसाट, प्रभाकर नेरपगारे, शिवाजी शिरसाट, राजेंद्र सोनोने, निलेश महाले, भरत ठाकरे, सुभाष ठाकरे, राजेंद्र महाले, बाप्पू महाले, नितीन शिरसाट, नारायण नेरपगारे, सुभाष नेरपगारे, सुरेभान वाघ, अरुण पवार, नंदू ठाकरे, संजय शिरसाट, दयाराम ठाकरे, पोपटराव नेरपगारे, दिलीप नेरपगारे, संदीप वाघ, तुकाराम वाघ, शरद झुंजाराव, भाऊसाहेब नाठेराव, श्याम नेरपगारे, भरत धोबी, ग्यांबा सूर्यवंशी, शिवाजी धोबी, संभाजी धोबी सह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. बळगाव येथील श्री संत सेना महाराज नाभिक समाज विकास मंडळाच्या वतीने नाभिक समाजासह धोबी समाजाचा आरक्षण मिळावं यासाठी बळगाव तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं. प्रशासनाच्या वतीने निवडणूक नायब तहसीलदार अशोकजी कोल्हे यांनी निवेदन स्वीकारलेलं आहे. या निमित्तानं आम्ही प्रशासनात शासनात सांगू इच्छितो की न्हावी समाज सोबतच 12 बलुतेदार समाज या संदर्भात आमचे 12 बलुतेदार संघटनेचे राज्य अध्यक्ष कल्याणराव दळेसाहेब यांनी आम्हाला दिलेल्या सूचनेनुसार त्याचप्रमाणे आमचे जिल्हाध्यक्ष आदरणीय नानासाहेब शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज या ठिकाणी सर्व नाभिक समाज बांधव एकत्र येऊन शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही त्यांना निवेदन देत आहोत. यात आमच्या प्रामुख्याने मागण्या अशा आहेत की नाभिक समाजासह 12 बलुतेदारांना आरक्षण मिळावं. त्यासोबतच 2014 निवडणुकीमध्ये विद्यमान शासनाचे प्रतिनिधी म्हणून नाभी समाजाला व 12 बलुतेदार समाजाला सांगण्यात आलं होतं. परंतु अद्यापही 12 बलुतेदार समाजातील सर्व समाज हे मुख्य प्रवाहात आणण्यापासून आणण्या शासनाचं दुर्लक्ष झालेलं आहे. त्याच्यामुळे आज समाजाला व 12 बलुतेदारांना शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज हे निवेदन देण्याचं प्रसंग उद्भवलेला आहे. तसं पाहता न्हावी समाज हा ग्रामीण भागात अत्यंत मागासलेला आहे. शासनाच्या मनात समाजाविषयी काय आहे नेमकं ते समजून येत नाही. त्यामागची भूमिका अशी की नेमकं ग्रामीण भागात हा न्हावी समाज बांधव आपली व्यवसाय करताना त्याला ज्या अनंत अडचणींना तोंड द्यावं लागतं त्यामुळे समाजाला आरक्षण मिळावं ही प्रामुख्याने मागणी आहे. त्यासोबतच न्हावी समाजाचे जीवाजी महाले व संत गाडगेबाबा यांचं स्मारक व्हावं व यासाठी शासनाने आर्थिक सहकार्य करावं यासाठी आमची देखील प्रमुख मागणी आहे. त्यासोबतच 12 बलुतेदार महामंडळ स्थापन करून 12 बलुतेदार समाजामध्ये जे समाज घटक येतात त्यांचा आर्थिक उन्नतीसाठी देखील शासनाने प्रयत्न करावे. यासोबतच राज्यामध्ये 12 बलुतेदार समाजातील ज्या आमच्या माता भगिनी आहेत त्यांच्यावर अत्याचार होत आहेत त्यात देखील गुन्हेगारांना प्रमुख शासन व्हावं ही देखील आमची प्रमुख मागणी आहे. आणि आज आम्ही सर्व समाज बांधव 12 बलुतेदार समाजातील न्हावी समाज, धोबी समाज सह अन्य समाज बांधव या ठिकाणी मी एकत्रित येऊन आज शासनास निवेदन देत दिलेलं आहे. आम्हाला आशा आहे, अपेक्षा आहे की आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आमच्या या निवेदनाचा सारासार विचार करून
समाजाला आरक्षणासह इतर जे आमच्या प्रमुख मागण्या आहेत त्या देण्यासाठी निश्चितच प्रयत्न करतील. आम्ही आमच्याकडून मोठी अपेक्षा ठेवत आहे.